आमच्या तीन भावांची एकच बहीण होती जी दिसायला खूपच सुंदर होती, पण ती पायाने अपंग होती। ते पाहून मला माझ्या बहिणीची खूप कीव यायची। जेव्हा कधी आम्ही कामाला बाहेर जायचो तेव्हा आम्ही घराला बाहेरून कुलूपच लावून जायचो, कारण ती दिवसभर अंथरुणावर पडून असायची। ती चालायची तेव्हा कुबड्यांच्या किंवा व्हीलचेअरच्या साह्यानेच चालायची। जेव्हा पण आम्ही घरी यायचो तेव्हा माझी बहीण मेकअप करून नवीन कपडे घालून बसलेली असायची। मला माझ्या बहिणीवर संशय येऊ लागला, म्हणून मी एक दिवशी कामावरून लवकर घरी आलो आणि दार उघडलं तर दृश्य पाहून मला मोठा धक्काच बसला, कारण माझी बहीण, माझं नाव मंगेश आहे, मी एक गरीब कुटुंबातील मुलगा होतो जिथे दोन वेळेचं जेवण मिळणेही कठीण होते। माझ्या आई वडिलांमध्ये कदाचित माझा जन्म होण्यापूर्वीपासूनच भांडण सुरू होते। मला जेव्हापासून समजायला लागले होते तेव्हापासून मी कधीच माझ्या आई वडिलांना नीट बोलताना पाहिले नव्हते। माझी आई एक खूप चांगली आणि सभ्य बाई होती, जिने नेहमीच माझ्या वडिलांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून आमच्या संगोपनाकडे लक्ष दिले होते। माझे वडील एका भांड्याच्या दुकानात काम करत होते आणि त्यातून येणाऱ्या मोजक्याच पैशातून आमच्या घराचा खर्च कसा तरी भागत होता। त्यातून आम्ही चार भावंडे असल्यामुळे घर खर्च भागवणे फार कठीण गोष्ट होती आणि याच गोष्टीमुळे आमच्या घरात नेहमीच वाद होत होते। त्यात भर म्हणजे आमची एकुलती एक बहीण अपंग असल्यामुळे तिच्या औषध पाण्याचा देखील खर्च खूपच होत होता, त्यामुळे आमचे वडील नेहमीच रागात असायचे। ती आजारी होती यात तिचा काही दोष नव्हता, ती तर जन्मताच कमजोर पाय घेऊन जन्माला आली होती। हळूहळू आम्ही सर्व भावंडे मोठे होऊ लागलो। आम्ही आमच्या बहिणीवर खूप उपचार केले पण तरी देखील ती ठीक होऊ शकली नाही। तिचा आजारच हा सर्वात मोठा दोष होता। जर ती पायाने अपंग नसती तर ती आमच्या घरात नाही तर आमच्या संपूर्ण खानदानात सगळ्यात सुंदर मुलगी होती। मी माझं शिक्षण 12वीपर्यंतच पूर्ण केलं होतं आणि पुढे एका कारखान्यात काम करू लागलो होतो। माझ्या आईचं म्हणणं होतं की तू अगोदर तुझं शिक्षण पूर्ण कर, काम तर आयुष्यभर करायचं आहे। पण जेव्हा घरात पैसे येऊ लागले तेव्हा घरातील भांडणे जरा कमी झाली होती, म्हणून माझ्या आईने हे काम करण्यापासून मला थांबवलं नाही। खरं तर घरातील परिस्थिती पूर्णपणे ठीक तर नव्हती, परंतु पहिल्यापेक्षा तरी बरी झाली होती। आता माझे छोटे दोन भाऊसुद्धा थोडेफार काम करू लागले होते, त्यामुळे घरातील परिस्थिती आणखीनच चांगली झाली होती। माझ्या वडिलांनी आम्हाला टोमणे द्यायचं सोडून दिलं होतं, परंतु आईसोबत त्यांचं वागणं आयुष्यभर बदलणार नाही असंच मला वाटत होतं। माहीत नाही ते आईला नेमकं कोणत्या गोष्टीवरून नेहमी टोमणे द्यायचे आणि आईसुद्धा शांतपणे ऐकून घेत होती। माझी आई एक महिन्यासाठी एका महत्त्वाच्या कामाला माहेरी गेली होती, त्यामुळे घरात माझी बहीण एकटी पडली होती। आम्ही जेव्हा पण कधी कामासाठी बाहेर जायचो तेव्हा बाहेरून घराला कुलूपच लावून जायचो। त्यात जर एखादा पाहुणा आला तर माझी बहीण मीना त्याचा पाहुणचार देखील करू शकत नव्हती, म्हणूनच आम्ही घराला बाहेरून कुलूप लावून जात होतो, म्हणजे येणाऱ्याला वाटेल की घरात कोणीच नाही। मला माझ्या बहिणीची खूप कीव येत होती, कारण आम्ही जेव्हा कधी बाहेर जायचो तेव्हा ती घरात एकटीच असायची आणि ती पायाने अपंग असल्याकारणाने जास्त करून ती बेडवरच पडून असायची। असेच दिवसांमागून दिवस जात होते, पण काही दिवसांनी मला माझ्या बहिणीच्या वागण्यात जरा बदल जाणवू लागला। मला असं जाणवू लागलं की तिने तिच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला आहे। सुरुवातीला तर मी या गोष्टीकडे फार लक्ष दिले नाही, परंतु आता हे सततच होऊ लागलं होतं। आम्ही जेव्हा कधी कामावरून घरी यायचो माझी बहीण चेहऱ्यावर मेकअप करून नवीन कपडे घालून तयार होऊन बसलेली असायची। मला तिची ही गोष्ट खटकत होती, आजकाल ती अशी का वागत होती मलाच कळत नव्हतं। आई जेव्हा माहेरावरून परत घरी आली तेव्हा मी तिला माझ्या बहिणीबद्दल सांगितले। सुरुवातीला तर माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु नंतर तिने तिच्या डोळ्यांनी सर्व काही पाहिल्यावर तिला विश्वास बसला। आई मला म्हणाली, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, हे काय प्रकरण आहे मी याचा स्वतः शोध लावते। मला आईचं बोलणं ऐकून जरा समाधान वाटलं। दुसऱ्या दिवशी एक मुलगी आमच्या घरी पेढे घेऊन आली, तिला मी यापूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं। माझ्या आईला सुद्धा माझ्यासारखंच आश्चर्य वाटलं होतं। त्या मुलीने सांगितले की गेले काही दिवसांपूर्वी मी तुमच्या शेजारीच राहायला आले आहे, त्यांनी नवीन गाडी घेतली
त्यामुळे ती पेढे द्यायला आली होती। ती मुलगी खूप छान पद्धतीने आईशी बोलत होती, त्यामुळे आई सुद्धा तिच्याशी छान पद्धतीनेच बोलत होती। माझ्या बहिणीबद्दल आईने मला धीर दिल्यामुळे मला शांती तर मिळाली होती, पण माझ्या बहिणीचं ते तसं वागणं अजूनही चालूच होतं। मी घरी आलो की तिच्या चेहऱ्यावर हलकासा मला मेकअप दिसतच होता। एक दिवस मी कामावरून लवकर घरी आलो तर मी पाहिलं की माझी बहीण कुबड्यांच्या सहाय्याने गच्चीवर गेली होती आणि कोणाशी तरी मोठमोठ्याने बोलत होती। तिचा बोलण्याचा आवाज मला स्पष्टपणे खाली हॉलमध्ये येत होता। मी हळूहळू पायऱ्यांनी वर गेलो आणि गच्चीच्या दारामागे लपून बसलो। मी गपचूप पाहिले, ही तर तीच मुलगी होती जी आमच्या घरी नवीन गाडी घेतल्याबद्दल पेढे घेऊन आली होती। तिने माझ्या बहिणीला हाताने खुणवले। माझ्या बहिणीने आजूबाजूला पाहिले आणि कुबड्यांच्या सहाय्याने त्या भिंतीपर्यंत गेली। एवढ्या वेळात ती मुलगी देखील भिंतीवरून उडी मारून माझ्या बहिणीपर्यंत आली होती। मग दोघीजणी भिंतीपाशी बसून काय बोलत होत्या माहिती नाही। त्या दोघींचा आवाज आता खूपच हळू येत होता। कदाचित त्या दोघींना गच्चीवर मी असल्याचा संशय आला होता आणि ती मुलगी परत तिथून निघून सुद्धा गेली होती। मला स्वतःला लाज वाटली की मी माझ्या बहिणीवर उगाचच संशय घेत होतो। तिने तर एका मुलीला आपली मैत्रीण बनवलं होतं आणि ती तिच्याशीच गप्पा मारत होती। पण दुसऱ्या दिवशी ती मुलगी आपल्या आईवडिलांसोबत आपल्या भावासाठी माझ्या बहिणीचा हात मागायला आली, तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटलं होतं। माझ्या आईला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं होतं, त्यामुळे ती काही पटकन बोलू शकली नाही। आम्ही सर्वजण खूपच हैराण झालो होतो। शेवटी आम्ही त्यांना हॉलमध्ये बसवलं आणि बोलताना कळले की त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे आणि त्याच्यासाठी ते माझ्या बहिणीचा हात मागायला आले आहे। जेव्हा मी त्या मुलाचा फोटो पाहिला तेव्हा मला फार मोठा धक्का बसला, कारण तो मुलगा दिसायला अतिशय सुंदर आणि तरुण होता। शोधूनही त्या मुलांमध्ये आम्हाला कुठेच कमतरता दिसली नाही। असं नाही की माझी बहीण दिसायला सुंदर नव्हती, ती सुद्धा दिसायला अतिशय सुंदर होती, फक्त पायाने अपंग होती। आम्ही एक पद्धत म्हणून आमच्या बहिणीला पुढे बसवलं, जेणेकरून ते माझ्या बहिणीला पुन्हा एकदा पाहून विचार करतील। पण माझ्या बहिणीला पाहून त्या सर्वांनी हसून होकार दिला। मुलाचे वडील आम्हाला म्हणाले की तुमची बहीण एकदम ठीक होऊ शकते, तुम्ही तिचा उपचार एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून करून घ्या। त्यांचं बोलणं ऐकून आमच्या बहिणीसाठी आमच्या मनात एक आशा निर्माण झाली। जर आमची बहीण खरंच बरी होणार असेल तर तिच्यावर उपचार करायलाच हवे। थोड्या वेळानंतर ते लोक निघून गेले। आता मी विचार करू लागलो की माझ्या बहिणीचा इलाज मी नक्कीच करणार। दुसऱ्या दिवशी लगेच मी तिला शहरातल्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तिथे माझ्या बहिणीचं चेकअप करण्यात आलं, पण त्या डॉक्टर लोकांनी आम्हाला चांगली आशा न दाखवता दर महिन्याला उपचाराचा खर्च 1 ते 1.5 लाख सांगितला। त्यामुळे मी निराश होऊन घरी परत आलो। मी घरी आल्यावर पाहिलं तर जसं काही घरावर मोठं संकट आलं होतं। आईने रडून रडून आपली हालत खराब केली होती। आईची ती अवस्था पाहून मलाच धक्का बसला होता। तेव्हा मला कळालं की जे लोक काल माझ्या बहिणीची प्रशंसा करत होते त्या लोकांनी घरी जाताच माझ्या बहिणीला त्यांच्या घरची सून बनवण्यास नकार दिला होता आणि त्यामुळेच माझी आई एवढी रडत होती। हे ऐकून मला देखील फार दुःख झालं होतं। पण माझ्या बहिणीची अवस्था आमच्यापेक्षाही वाईट होती। कदाचित तिने आपल्या लग्नाबद्दलची बरीच स्वप्ने रंगवली होती जी एका क्षणात विखुरली होती। माझी बहीण खूपच रडत होती। आम्ही आमच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून तिला सांभाळू लागलो। माझी आई म्हणाली की आता मी कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलीचा उपचार करेल आणि मग माझ्या मुलीचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात लावून देईल। तिचं ते बोलणं ऐकून मला फार दुःख झालं होतं। आमच्या घराची परिस्थिती सुधारली होती, पण एवढी पण चांगली नव्हती की मी माझ्या बहिणीच्या उपचारासाठी महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करू शकत होतो। मी माझ्या आईला याबद्दल बोललो तर ती म्हणाली की तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही, मी अशा माणसाला ओळखते जो एक चांगला डॉक्टर आहे, तो बऱ्याच अपंग व्यक्तींवर आपल्या शिबिरात मोफत उपचार करतो। दुसऱ्या दिवशी माझी आई माझ्या बहिणीला घेऊन त्या डॉक्टरांकडे गेली। आई जेव्हा परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंदही होता आणि दुःखही होतं। आई म्हणाली की डॉक्टरांनी सांगितले आहे की तुमच्या मुलीच्या उपचारासाठी खूप उशीर झाला आहे।
झाली तर ती पूर्ण बरी होऊ शकते, नाही तर ती कधीच बरी होऊ शकणार नाही। तिचं ते बोलणं ऐकून मला फार दुःख झालं होतं, खूप वाईट वाटत होतं। त्यांनी माझ्या आईला एक पद्धत सांगितली होती ज्याने माझ्या बहिणीच्या पायात जीव येईल। हे काम 2 महिने करायचे होते। ते सर्व करून माझ्या बहिणीचा पाय सुजला तर मग याचा अर्थ माझी बहीण कधीच बरी होणार नाही। आता माझ्या आईने हे काम करण्यास सुरुवात केले होते। ती रोज माझ्या बहिणीच्या पायांची तेल लावून मसाज करायची आणि ते पाय मलमलच्या कपड्यात गुंडाळत होती। पाय दिवसभरात काहीच वेळ उघडा हो ठेवत होती। माझ्या बहिणीला बरं करण्यासाठी माझी आई हे काम रोजच करत होती। माझे वडील येता जाता बडबड करायचे, म्हणायचे की हे सगळं व्यर्थ आहे, याआधीही आपण यात खूप पैसे घालवले आहे आणि आजही अपंग असलेल्या मुलीवर आपण आपला पैसा वाया घालवत आहोत। कधी कधी तर मला माझ्या वडिलांचा खूपच राग यायचा। शेवटी त्यांना आपल्या मुलीची काळजी का नव्हती? एक दिवस मी जेव्हा कामावरून घरी आलो तेव्हा मला माझ्या बहिणीच्या रूममधून आईसोबत बोलण्याचा आवाज येऊ लागला। ती आईला म्हणत होती की आई मला गच्चीवर जायचं आहे, पण आई तिला नकार देत म्हणत होती की तू बाहेर मोकळ्या हवेत जाऊ शकत नाही। पण माझी बहीण गच्चीवर जाण्याचा खूपच हट्ट करत होती। मी माझ्या बहिणीला ओरडून गप्प बसवलं तर ती रडू लागली आणि म्हणाली, मला चांगलंच माहिती आहे की तुम्हा लोकांना मला ठीक करायचं नाही। मला माझ्या बहिणीचे बोलणे ऐकून खूप राग आला होता। तिला ठीक करण्यासाठी तर आई दिवस रात्र एक करत होती। आईने मला शांत करत तिला गच्चीवर जाण्याची परवानगी दिली। गच्चीवरून परत आल्यानंतर ती एकदम नॉर्मल झाली होती। मी माझ्या बहिणीच्या रूममध्ये गेलो आणि तिला विचारले की तू गच्चीवर का गेली होतीस, तेही मेकअप करून। त्यावर ती म्हणाली की माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते आणि मला मेकअप करायला आवडतो, आता नाहीतर कधी करणार मी मेकअप। मला तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता। मी तिला म्हणालो, तू अशा मैत्रिणीला भेटायला जाते जिने तुला लग्नाचं स्वप्न दाखवून धोका दिला आहे? तिला आणि तिच्या घरच्यांना माहिती होतं की तू एक अपंग मुलगी आहेस, तरीही ते आपल्या घरी तुझा हात मागायला आले होते आणि नंतर असे काय झाले की घरी जाऊन तुला त्यांनी नकार दिला? त्यांनी असा खेळ का केला हे तुझ्या मैत्रिणीला चांगलंच माहिती असेल, त्यांनी कोणीच तुझ्या भावनांचा विचारसुद्धा केला नाही। मी तुला या अगोदर समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मी हा विचार करून शांत बसलो की माझी बहीण आनंदी आहे तर मग मला काळजीचं काहीच कारण नाही। पण मला कुठे माहिती होतं की प्रकरण इथपर्यंत जाईल आणि तू तुझ्या तब्येतीकडे असं दुर्लक्ष करून स्वप्न पाहशील। आज मी माझा राग व्यक्त केला होता, पण माझी बहीण मला म्हणाली की दादा तू एवढं बोलत आहेस कारण तुला सत्य काय आहे ते माहिती नाही, ज्या दिवशी तुला सत्य कळेल तेव्हा तू मला साथ देशील। माझ्या बहिणीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटत होतं। मी तिचा तो वेडेपणा समजून तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही। आई माझ्या लग्नाचा विचार करू लागली होती, म्हणून मी तिला त्या मुलीचे नाव सांगितले जिच्यावर माझे प्रेम होते। आईनेही मला परवानगी देऊन दुसऱ्या दिवशी माझं स्थळ त्या मुलीच्या घरी घेऊन गेली, परंतु मुलीच्या घरच्यांनी त्यांची मुलगी देण्यास नकार दिला। ते ऐकून मी खूप निराश झालो होतो, पण मी सगळे निर्णय माझ्या नशिबावर सोडले होते कारण मला आवडत असलेल्या व्यक्तीशी पळून जाऊन लग्न करायचे नव्हते। जर त्या लोकांना आपली मुलगी द्यायचीच नाही तर ती त्यांच्यावर जबरदस्ती तर करू शकत नव्हतो ना। परंतु दुसऱ्या दिवशी माझ्या आई वडिलांमध्ये झालेल्या भांडणामुळे मला आईवर संशय आला। नेहमीप्रमाणे आई रडत होती आणि माझे वडील तिच्यावर ओरडत होते, परंतु यावेळी माझ्या वडिलांच्या बोलण्याने मला आश्चर्याचा धक्का बसला। ते आईला बोलत होते की तू तुझ्या भूतकाळाचा बदला तुझ्या मुलांकडून घेत असशील तर मी तुला घटस्फोट देईन, आणि माझी आई रडतच म्हणत होती की मला माझ्या मुलांचं भलं व्हावं असंच वाटतं। वडील माझ्या आईला कशाबद्दल बोलत होते काहीही समजत नव्हते। माझ्या बहिणीच्या पायावर उपचार करून बरेच दिवस झाले होते, तरी देखील तिच्या तब्येतीमध्ये काहीच फरक पडत नव्हता। आम्ही विचार केला होता की माझ्या बहिणीला नीट करून तिचं लग्न करून द्यावं, परंतु आमचं हे स्वप्न देखील स्वप्नच राहिलं होतं। पण माझ्या बहिणीला तर जसा काही या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता, कदाचित ती स्वप्नात जगायला शिकली होती। म्हणूनच आजकाल ती हलकासा मेकअप करून रोज गच्चीवर जायची। एक दिवस मला मार्केटमध्ये जाताना ती मुलगी भेटली जिला मी पसंत करत होतो, जिच्यावर माझे प्रेम होते। तिला पाहून मला तो दिवस आठवला जेव्हा आईने येऊन सांगितलं होतं की त्या लोकांनी त्यांची मुलगी देण्यास का नकार दिला होता।
आई म्हणाली होती, ते लोक म्हणाले की तुमच्या मुलाचा काही व्यवसाय नाही आणि तो जास्त शिकलेलाही नाही, तो वेगळ्या घरात सुद्धा राहत नाही आणि इतर बहीण भावांचे लग्न देखील झालेले नाही। त्यांची मुलगी आपल्या घरात आली तर ती घरातली कामं करूनच मरून जाईल। हे ऐकून मला खूप राग आला होता आणि स्वतःलाच दोष देऊ लागलो की मी आईवर शंका घेण्याचा विचार कसा करू शकतो। परंतु दुसऱ्या दिवशी मला तो डॉक्टर मुलगा भेटला ज्याचे स्थळ घेऊन माझ्या बहिणीची मैत्रीण आली होती आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी नकार दिला होता। मी पुढे होऊन त्याची कॉलर पकडली आणि त्याला विचारले, जर त्यांना हेच करायचे होते तर त्यांनी माझ्या बहिणीला लग्नाची स्वप्न का दाखवली। माझं बोलणं ऐकून उलट तो माझ्यावरच रागावून म्हणाला, तुला जर हे सर्व प्रश्न विचारायचे असतील तर तू तुझ्या आईला जाऊन विचार। तुला माहिती आहे का, तुझी बहीण बरी होऊ शकते परंतु तुझ्या आईला असं वाटतं की तिने कधीच बरं होऊ नये। मला त्याचं बोलणं ऐकून खूप राग आला होता कारण तो माझ्या आईवर खोटे आरोप लावत होता। मी त्याला म्हणालो, तू माझ्या आईवर खोटे आरोप लावणारा कोण आहेस? तो म्हणाला, मी एक डॉक्टर आहे आणि मला खोटं बोलण्याची काहीही एक गरज नाही आणि नाही मी तुझ्या आईवर खोटे आरोप करत आहे। जर तुला खरंच सत्य जाणून घ्यायचे असेल तर जाऊन तुझ्या आईला विचार की ती आपल्याच मुलांसोबत असं का वागत आहे। तो मुलगा तर निघून गेला होता पण मी आज ठरवले होते की आज मी याबद्दल माझ्या आईशी बोलणारच। मी जेव्हा घरी गेलो तेव्हा माझी बहीण माझ्या आईशी भांडत होती। मला बघून आई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तू तुझ्या बहिणीला समजावून सांग, त्या मुलाच्या प्रेमाचं भूत तिच्या डोक्यावर चढलं आहे, आता आपण सगळेच तिला चुकीचे वाटू लागलो आहे। मी आईला म्हणालो, आई तू हे सगळं का करत आहेस? मला माहिती आहे की तूच त्या मुलाच्या घरच्यांना नकार दिलास आणि त्या मुलीच्या सुद्धा घरी जाऊन वायफळ तमाशा केला जिच्यावर माझे प्रेम होते। माझे बोलणे ऐकून माझे वडील देखील तिथे आले आणि हे सर्व ऐकून ते पुन्हा आईवर रागवले। मी आईला म्हणालो, मला माहिती आहे की माझं आणि माझ्या बहिणीचं लग्न तूच मोडले आहे, सांग आई तू हे का केलंस? माझी आई रडायला लागली आणि सांगू लागली, म्हणाली की मी माझ्या तरुण वयात आमच्या खानदानात सर्वात सुंदर मुलगी होते, जशी तुझी बहीण आहे तशीच। माझे एका मुलावर प्रेम होतं आणि त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचं वचनही दिलं होतं। आमचं लग्न देखील ठरलं होतं परंतु लग्नाच्या काही दिवस अगोदरच त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं, जी मुलगी खूप श्रीमंत घरातली होती। त्याच दिवशी मला समजले की या जगात प्रेम नावाची गोष्ट नाही। तुझ्या वडिलांशी लग्न झाल्यानंतर मी सगळं काही विसरून गेले होते पण तुझे वडील मला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल टोमणे मारायचे आणि तेच टोमणे मला आजपर्यंत मिळतात। म्हणूनच तू जेव्हा तुझ्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा मी स्वतः जाऊन त्या मुलीच्या घरच्यांना अशा काही गोष्टी सांगितल्या की त्यांनी स्वतः लग्नाला नकार दिला। तुझी बहीण अपंग असूनही तिला चालून स्थळ आल्यावर मला खूप आनंद झाला होता। परंतु मला जेव्हा माहिती झालं की तुझी बहीण त्या डॉक्टर मुलावर प्रेम करते आणि गच्चीवर मेकअप करून त्यालाच भेटायला जाते तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांना नकार द्यायला सांगितला होता। कारण मला नव्हतं वाटत की माझ्यासारखंच तुम्हा दोघांना प्रेमाच्या नावाखाली धोका मिळावा आणि नंतर आयुष्यभर टोमणे ऐकायला मिळावेत। मी मुद्दामून तुझ्या बहिणीच्या उपचाराचे नाटक केले, तिच्या पायांना रोज तेल लावत होते आणि मलमलच्या कपड्यात गुंडाळून ठेवत होते। हे एवढे उपचार करूनसुद्धा आपला पाय बरा होत नाही हे तिला जेव्हा जाणवेल तेव्हा ती स्वतःहून त्या मुलाचा विचार करणं सोडून देईल असेच मला वाटत होते। जेव्हा तिला वाटेल की ती कधीच बरी होणार नाही तर कदाचित ती या मुलाचा विचार करणं सोडून देईल। परंतु तो मुलगा एक डॉक्टर निघाला आणि त्याने तिला सांगितले की तू ठीक होऊ शकते आणि आपले लग्न होऊ शकते। हे बोलता बोलता माझी आई रडायला लागली। माझ्या वडिलांना मी म्हणालो की आईने आपले संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी खर्च केले आहे आणि तुम्ही तिला एका छोट्याशा गोष्टीसाठी टोमणे देत होतात। प्रेम करणं हा गुन्हा असेल तर तुमच्या मुलांनीही तो गुन्हा केला आहे। जर तुमचे आमच्यावर प्रेम असेल तर आज नंतर तुम्ही आईला कधीच टोमणे देणार नाही। आणि आईला म्हणालो की आई, तुला प्रेमात धोका मिळाला म्हणजे सगळ्यांनाच मिळतो असे नाही ना ग। तू कळत नकळत तुझ्या प्रेमाची शिक्षा आमच्या दोघांना दिली आहेस। हे ऐकून माझी आई खूप रडायला लागली होती। तिने आमची माफीही मागितली। त्यानंतर हळूहळू माझ्या वडिलांच्या वागण्यात सुद्धा बदल होऊ लागला। माझ्या आईने माझ्या बहिणीचा हात त्या लोकांना दिला आणि तिच्या चुकीबद्दल त्यांची माफीही मागितली। आता माझ्या बहिणीवर उपचार चालू झाले होते आणि ती चालायला देखील लागली होती।
मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो तिचे तर लग्न दुसरीकडे झालं होतं, पण माझ्या बहिणीचे आयुष्य सावरले होते आणि घरातील वातावरणात सुद्धा शांतता पसरली होती। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।